नमस्कार मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेस मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत निर्देशक भूमिती यातील सरावसंच 5.2। त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 7। या आधीची ही प्रश्नांची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही ती पाहिली नसतील तर या ठिकाणी आय बटन शो होत असेल, त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। तर मग आजचा प्रश्न आहे आपला 7। तर प्रश्नामध्ये दिलंय की खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेली आहेत, प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहे। म्हणजे काय असणार की एक त्रिकोण असणार, या ठिकाणी असणार तुमचा हा, समजा याप्रमाणे एक त्रिकोण असेल तर ह्या त्रिकोणाचं काय असणार, हे जे तीन दिलेले असतील हा हा आणि हा, हे तीन शिरोबिंदू दिलेले असतील, म्हणजे याचे ए बी सी हे निर्देशक दिलेले असतील आणि याचा जो मध्यगा संपात बिंदू मिळणार त्या बिंदूचे निर्देशक काढायचे सांगितलेली आहे। मग यासाठी आपण सूत्र वापरणार, कोणते सूत्र, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राप्रमाणे आपण हे काढूया। तर मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमचा, तर पहिल्या प्रश्नामध्ये दिले निर्देशक दिले, पहिला दिलाय -7, 6, दुसरा आहे 2, -2, 8 आणि 5, हे तीन बिंदू दिलेले आहेत। मग या ठिकाणी आपण काय करू की उकलमध्ये घेऊ, उकल। तर या ठिकाणी उकलमध्ये काय करणार, समजा म्हणजे मारून घेऊ, सपोज समजा तीन बिंदू, त्रिकोणाचे तीन बिंदू काय असतील, त्रिकोणाचे तीन बिंदू ए बरोबर असणार तुमचा -7 आणि हा 6, नंतर असणार बी बरोबर मानणार हा 2 आणि -2, आणि सी बरोबर असणार तुमचा 8 आणि हा 5। याप्रमाणे हे बिंदू मानून घेऊया। मग आता याला एचे बिंदू निर्देशक आपण X1 आणि Y1 मानू। X1 आहे तुमचा -7 आणि Y1 असणार 6। त्याचप्रमाणे बी बिंदूचे निर्देशक असणार तुमचे X2 असणार 2 आणि Y2 बरोबर असणार -2। त्याचप्रमाणे सी बिंदूचे निर्देशक X3 हा असणार 8 आणि Y3 असणार तुमचा 5। तर ह्याप्रमाणे काय करू आपण, ते मानून घेतलेली आहेत। मग आता मानल्यानंतर याला काय करणार, याला सोडवू आपण, कोणत्या सूत्राप्रमाणे सोडविणार, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार। मग या ठिकाणी घेणार सूत्र, घेणार सूत्र कोणतं वापरणार आपण या ठिकाणी, म्हणून मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार। तर मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार सूत्र काय असणार, तर सूत्र असणार तुमचं एक्स बरोबर असतो X1 + X2 + X3/3 आणि Y हा असतो Y1 + Y2 + Y3/3, हे सूत्र असतं मध्यगा संपात बिंदू मिळवायचं। मग आता यासाठी आपण काय करणार, तर या सूत्रामध्ये किमती भरून घेऊ। तर यात किमती भरायच्या म्हणून X ची किंमत मिळणार, X बरोबर काय असणार पहा, X1 हा आहे तुमचा -7 हा -7 अधिक X2 आहे 2 हा आहे 2 अधिक आणि X3 आहे 8, म्हणजे या ठिकाणी असणार 8/3। याला सोडून घ्या, म्हणजेच X बरोबर काय मिळणार पहा, हा वजा हा अधिक, अधिक वजा काय होणार वजा, म्हणजेच 7 आतनं 2 जाणार, मिळणार 5 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह असणार वजा, परत हा अधिक 8/3। मग आता याला सोडू आपण, या बाजूला घेऊया, तर इकडे काय असणार पहा, या ठिकाणी X बरोबर -5 हा -5 आणि -8 हा अधिक हा वजा, अधिक वजा होणार वजा, म्हणजे 8 आतनं 5 जाणार, मिळणार 3 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजे या ठिकाणी प्लस असणार तो, म्हणजे 3/3, म्हणजेच म्हणून X बरोबर काय मिळणार 1, या ठिकाणी X ची व्हॅल्यू मिळाली। त्याचप्रमाणे Y ची काढू,
जे वाय बरोबर काय असणार पा, वाय वन हा आहे तुमचा सिक्स, वाय वन असणार सिक्स प्लस वाय टू असणार मायनस टू, म्हणजे या ठिकाणी हा मायनस टू, आणि प्लस वाय थ्री, वाय थ्री आहे फाय, म्हणजे या ठिकाणी असणार फाय अपॉन थ्री. आता याला सोडवून घेऊ, वाय बरोबर काय असणार पा, तर याला बाहेर घेऊ, हा सिक्स, हा मायनस, हा प्लस, प्लस मायनस, मायनस हा टू, परत हा प्लस फाय अपॉन थ्री. मग आता याला सोडवून घेऊ, तर याला सोडून काय मिळणार, या ठिकाणी हा सिक्स मायनस टू मिळणार फोर. मग या ठिकाणी घेऊ वाय बरोबर काय असणार, तर फोर प्लस फाय, या दोघांची प्लस केली, सॉरी मायनस केली, सिक्समधनं टू मायनस झाले, मिळाले फोर, आणि हा फाय ॲज इट इज जसाचा तसा, आणि छेद तीन. परत याला सोडून घेऊ, वाय बरोबर काय असणार, चार आणि पाच मिळणार नऊ, नऊ छेद तीन, म्हणजेच वाय बरोबर किती असणार, तर हा मिळणार तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, म्हणजेच मिळणार हा तीन. म्हणजे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, तर या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्य कोणता मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, तर या ठिकाणी लिहिणार त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय असणार, एक्स मिळाला वन, हा असणार वन, आणि वाय मिळाला आहे थ्री, म्हणजे काय असणार, एक आणि तीन आहेत. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते, पाहूया पुढचे उदाहरण. तर दुसरा प्रश्न दिलाय, या ठिकाणी निर्देशक दिले, पहिल्या बिंदूचे निर्देशक दिले तीन वजा पाच, नंतर आहे दुसऱ्या बिंदूचे निर्देशक चार आणि तीन, आणि तिसऱ्या बिंदूचे निर्देशक दिले अकरा आणि वजा चार. तर मग या ठिकाणी पहिल्या उदाहरणाप्रमाणेच आपण लिहिणार उकल. तर मग या ठिकाणी उकलमध्ये काय करणार, मानून घेऊ की समजा पहिला बिंदू असणार तुमचा ए असणार, आता ए बिंदूचे निर्देशक असणार मग तीन आणि वजा पाच, त्याचप्रमाणे असणार बी बिंदूचे निर्देशक असणार चार आणि तीन, आणि सी बिंदूचे निर्देशक मानूया अकरा वजा चार. हे काय केले तर मानलेले आहेत मानू. मग आता मग आपण ए बिंदूचे निर्देशक काय असणार की एक्स वन, एक्स वन आहे तुमचा तीन, आणि वाय वन, वाय वन असणार तुमचा वजा पाच. त्याचप्रमाणे बी बिंदूचे निर्देशकही एक्स वन असणार तुमचा चार, आणि वाय वन हा असणार तीन, नंतर असणार सी हा असणार एक्स थ्री बरोबर असणार अकरा, आणि वाय थ्री हा बरोबर असणार वजा चार. याप्रमाणे लिहिले. मग आता लिहिणार कोणत्या सूत्राच्या, कोणत्या सूत्राप्रमाणे लिहिणार आपण याला, तर याला लिहिणार मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार सोडवूया. म्हणून या ठिकाणी लिहिणार की म्हणून मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार, आता त्या सूत्रानुसार याला सोडवूया. तर मग यात एक्सची किंमत काय असणार, मग एक्स बरोबर असणार एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री, आणि वाय हा असणार तुमचा वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री, हे असणार. मग आता यात काय करणार आपण, किमती भरून घेऊया. तर किमती असणार त्यांच्या, मग या ठिकाणी पहा एक्स वन हा आहे तुमचा तीन, एक्स टू असणार फोर, आणि एक्स थ्री असणार इलेवन. मग त्याप्रमाणे लिहिणार, तर एक्स बरोबर काय असणार, एक्स वन असणार तुमचा तीन अधिक एक्स टू असणार चार अधिक एक्स थ्री असणार अकरा छेद असणार तीन. मग आता याला सोडवू, एक्स बरोबर काय असणार पहा, तीन आणि चार मिळणार तुम्हाला सात, सात आणि अकरा मिळणार अठरा, म्हणजे अठरा छेद तीन. म्हणून मग अठरा छेद तीन, मग आता एक्सची जर किमती किंमत काढली, तर म्हणून काय करणार पा, यांना भाग देणार तीन एक तीन, तीन सक अठरा, म्हणजेच
6/1 बरोबर असणार काय असणार x बरोबर मिळणार मग तुम्हाला 6 त्याचप्रमाणे y बरोबर काय असणार y1 हा आहे तुमचा -5 y सॉरी या ठिकाणी y2 लिहायचा होता हा x2 y2 असणार तुमचा 3 आणि y3 असणार -4 म्हणून या ठिकाणी लिहिणार y1 हा असणार तुमचा -5 अधिक y2 असणार 3 अधिक y3 असणार तुमचा -4 -3 आता याला सोडवा y बरोबर काय असणार हा माइनस हा प्लस माइनस प्लस होणार माइनस म्हणजे 5 मधून 3 जाणार मिळणार 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह असणार माइनस हा बाहेर येणार हा माइनस हा प्लस प्लस माइनस होणार माइनस म्हणजे या ठिकाणी -4 अपॉन असणार तुमचा 3 आता याला सोडवा काय होणार बा या ठिकाणी इकडे घेऊया याला y बरोबर असणार हा माइनस म्हणजे दोघांचे होणार प्लस आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे माइनसचे साइन येणार या ठिकाणी आपण माइनस आणि 4 आणि 2 मिळणार 6 म्हणजे -6 असणार 3 मग आता याला सोडविणार काय मिळणार म्हणून y बरोबर 3 × 3 × 3 × 6 आणि हे चिन्ह म्हणजे y बरोबर काय असणार -2 असणार म्हणून या ठिकाणी म्हणून काय लिहिणार की त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय असणार बरोबर असणार x हा असणार तुमचा 6 आणि y हा असणार -2 म्हणजे ज्या ठिकाणी लिहिणार 6 − 2 आहेत तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल पाहूया तिसरे उदाहरण तर मित्रांनो तिसरे उदाहरण आहे तर यात पण दिले पहिल्या बिंदूचे निर्देशक दिले 4 7 दुसऱ्या बिंदूचे निर्देशक दिले 8 4 आणि तिसऱ्या बिंदूचे निर्देशक दिले 7 आणि 11 तर मग आता या ठिकाणी आपण परत पहिल्या प्रश्नासारखंच उकलमध्ये मानून घेऊया उकल तर यात समजा काय म्हणणार की ए बिंदू चे निर्देशक मानू 4 7 4 7 आणि बी बिंदूचे निर्देशक मानू आपण 8 4 त्याचप्रमाणे असणार सी बिंदूचे निर्देशक असणार 7 11 याप्रमाणे काय करू मानूया मग आता ए बिंदूचे निर्देशक x1 y1 बी बिंदूचे निर्देशक x2 y2 त्याप्रमाणे लिहूया तर मग ए बिंदूचे निर्देशक असणार x1 बरोबर असणार 4 आणि y1 बरोबर असणार 7 त्याचप्रमाणे बी बिंदूचे निर्देशक याचा x2 काय असणार हा असणार 8 y2 हा असणार 4 आणि सी बिंदूचे x3 हा असणार तुमचा 7 आणि y3 हा बरोबर असणार 11 तर याप्रमाणे घेतलंय मग आता पुढच्या स्टेजमध्ये काय लिहिणार तर या ठिकाणी लिहूया आपण सूत्र तर सूत्र काय आहे आपले कोणत्या सूत्रानुसार सोडविणार याला तर याला सोडविणार मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार मग आता ह्या सूत्रानुसार एक्स बरोबर काय असतो बा एक्स बरोबर असतो x1 + x2 + x3/3 असतो आणि y बरोबर असतो तुमचा y1 + y2 + y3/3 असतो तुमचा 3 तर याप्रमाणे आता या ठिकाणी सूत्रामध्ये किमती भरूया तर किमती भरणार तर मग किमती भरूया तर x बरोबर काय असणार पा x1 काय आहे तुमचा x1 आहे 4 हा असणार 4 + x2 आहे 8 + आणि x3 आहे 7 म्हणून 7 / असणार 3 मग आता या ठिकाणी काय करणार यांची करणार प्लस 4 × 8 मिळणार तुमचे किती 12 म्हणजे 12 12 × 7 असणार 19 म्हणजे या ठिकाणी 19/3 मग x हा मिळेल तुमचा 19/3 त्याचप्रमाणे y बरोबर काय असणार बा y1 आहे तुमचा 7 y1 7 y2 4 आणि y3 11 यांनाही लिहिणार तर या ठिकाणी असणार 7 + 4
प्लस 11 म्हणजेच 11 छेद 3 मग आता या ठिकाणी y बरोबर काय असणार 7 आणि 4 मिळणार किती 7 आणि 4 11 11 आणि 11 असणार तुमचे 22 म्हणजेच 22 छेद 3 मग आता या ठिकाणी काय मिळणार पा तुम्हाला या ठिकाणी x मिळाला 19 छेद 3 याला भाग जाणार नाही आणि y मिळाला 22 छेद 3 यालाही भाग जात नाही म्हणून या ठिकाणी सांगणार तुम्ही की म्हणून त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक सॉरी मित्रांनो अक्षर थोडे खराब येईल सुरुवात आहे हळूहळू सुधरेलच तर एक्स बिंदूचे निर्देशक काय असणार एक्स सॉरी मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक असणार एक्स हा असणार 19 छेद 3 आणि वाय हा असणार 22 छेद 3 तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे तर मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद.